मित्रांनो, तुम्हाला एक सांगतो मी, करवंद पिकल्यानंतर करवंदामध्ये पण कोंबडा आणि कोंबडी असतात. जर कोंबडा असेल तर ते करवंद आपण ज्यावेळी कट करतो त्यावेळी ते लाल लाल निघतं, आणि जर सफेद निघालं तर कोंबडी असं समजतात. तर आपण बघूया कोंबडा कोंबडी. ॲक्च्युली तुम्हाला दाखवू तुम्ही काय असतं ते बघा. बघा हे आहे कोंबडी, कारण हे सफेद आहे चावल्यानंतर, याला कोंबडी बोलतात. कोंबडा निघतो काय बघूया. कोंबडीचे हा बघा, हा कोंबडा आहे, हा पूर्ण लाल आहे ना, तर ह्याला कोंबडा बोलतात. आणि मगाशी तुम्हाला दाखवलो सफेद असतं ते, तो कोंबडी बोलतात. हे कोंबडी. मित्रांनो, प्रशांत तुम्हाला यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, मी चाललो आहे आता करवंद जमा करायला, ज्याला कोकणामध्ये डोंगरची काळी मैना बोलतात. तर मित्रांनो, आता करवंद पिकायला सुरुवात झाली. मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवले कोकणातले रानमेवे, चिकणं आणि हिरवी करवंद जी चटणीसाठी आपण यूज केली ती. तर आता आंबा आणि करवंद पिकायला सुरुवात झालेली आहे. तर मी आज पिक्की करवंद तुम्हाला दाखवणार आहे. त्या अगोदर मला एक खोला बनवावा लागेल, कुंभ्याच्या झाडाच्या पानाचा खोला. खोला म्हणजे काय असतो तुम्ही मागच्या दोन व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलंच आहे. तर आता पण मला खोला बनवावा लागेल, कारण ते पिकी करवंद त्याच्यामध्ये जमा करावी लागेल. तर आपण आता चाललो आहे सड्यावरती, ह्याला सडा बोलतात, कारण जास्त झाडं करवंदाची झाडे बोलतात त्याला, तर ती सड्यावरतीच असतात. तर खूप सीझन चालू झालेला आहे त्या करवंद पिकण्याचा. तर आता आपण जमा करूया करवंद, पिकी करवंद. तर मित्रांनो, हे आहेत कुंभ्याच्या झाडाची पानं. तर हे तर तुम्हाला माहितीच आहे, मागच्या दोन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलो. तर आता मला याचा खोला करायचा आहे, ते बघा असे खोले करायचे आहेत. तर मी 3-5 पानं काढली आहेत. तर मला आता खोला करायचा आहे, जरा मोठा बनवतो मी यावेळी क्रॉस लावून. मित्रांनो, खोला तयार करताना एक करवंदाच्या झाडाचे काटे आहेत बघा, हे मी काटे घेतलेत. हे काटे मी ओके. तर हा एक असा तयार झाला आहे खोला, हे बघा असे खोले तयार करायचे असतात. तर अजून एक मी तयार करतो. तर मित्रांनो, परत जर तुम्हाला मुंबईवरून गावाला यायचं असेल तर परत मागची प्रोसेस चालू झालेली आहे, कारण जसं मागे होतं की मुंबईवरून आल्यानंतर 14 दिवस क्वारंटाईन करायचे, तसंच आता सुरुवात झाली आहे. 14 दिवस क्वारंटाईन तुम्हाला कंपल्सरी करणार. जर तुम्हाला गावाला यायचं असेल आणि राहायचं असेल तर 14 दिवस क्वारंटाईन कंपल्सरी आहे. तसे नोटीस वगैरे गावागावात लागलेले आहेत. कालच 2 दिवसापूर्वी आमच्या गावामध्ये नोटीस लागलेले. जर आता येणारे लोक असतील त्यांच्यासाठी कंपल्सरी क्वारंटाईन व्हायचं आहे 14 दिवस. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे बघा करवंद पिकायला सुरुवात झालेली आहे. हे बघा आता ही मी काढतो थोडी थोडी. मित्रांनो, करवंद भेटायला सुरुवात झालेली आहे. हे बघा 4-5 करवंद काढले आहे. बघूया आता आपण, आपल्याला 2-3 खोले तरी भरायचे आहेत. तर मित्रांनो, आमच्याकडे असं एक फेमस करंदीचा टेंब आहे. करंदीचा टेंब म्हणजे जिथे करवंदाची झाडं खूप आहेत अशा एरियाला करंदीचा टेंब बोलतात. तर आता मी तिथे चाललो आहे करंदीच्या टेंबावरती, कारण तिकडे खूप करंद भेटतात, कारण तिथे जास्त झाडं करवंदाची तिथे जास्त असतात. त्यामुळे आमच्या कोकणी भाषेमध्ये त्याला करंदीचा टेंब असं बोलतात. तर मित्रांनो, बघू शकता ह्या झाडावरती पण खूप पिकलेले आहेत करवंद. छोटंसं झाड आहे करवंदाचं,
नाही बघा पूर्ण काळी झालेले आहेत, तर आता आपण ही पण काढून घेऊया। तर मित्रांनो, करवंदा काढायच्या अगोदर त्याची टेस्ट करून घ्यायची, म्हणजे जे गोड करवंदा आहे थोडं घ्यायचं, काही काही करवंदा आंबट असतात। मित्रांनो, हे पण झाड फुल धरलेलं आहे बघा, पूर्ण पिकलं आहे, पण ह्याच्यावरली पण काढूया। जिथे जिथे गोड गोड भेटतील तेवढे काढून घेणार मी। तर मित्रांनो, माझा एक खोला भरून झालेला आहे, आता मला दुसरा खोला भरायचा आहे। हे बघा, एक खोला कंप्लीट झाला आहे। Thank you.
तर मित्रांनो, हा दुसरा खोला पण पूर्ण झाला आहे भरून, हे बघा। तर दोन खोले झाले आहेत आमचे तयार, हा आणि हा। ह्याला मी पॅक केलं, आता ह्याला मी पॅक करतो। मित्रांनो, तुम्हाला एक सांगतो मी, करवंद पिकल्यानंतर करवंदामध्ये पण कोंबडा आणि कोंबडी असतात। जर कोंबडा असेल तर ते करवंद आपण ज्यावेळी कट करतो त्यावेळी ते लाल लाल निघतं, आणि जर सफेद निघालं तर ते कोंबडी असं समजतात। तर आपण बघूया कोंबडा कोंबडी, ॲक्च्युली तुम्हाला दाखवतो मी काय असतं ते, बघा बघा हे आहे कोंबडी, कारण हे सफेद आहे चावल्यानंतर, त्याला कोंबडी बोलतात। कोंबडा निघतो काय बघूया। कोंबडीच आहे, हा बघा, हा कोंबडा आहे, हा पूर्ण लाल आहे ना, ह्याला कोंबडा बोलतात। आणि मगाशी तुम्हाला दाखवलो सफेद असतं ते, तो कोंबडी बोलतात। हे कोंबडी, माझे दोन खोले भरून झाले आहेत करवंदाने। तर ऊन पण खूप आहे, पाण्याची बॉटल आणली, थोडं पाणी पितो। करवंद जर खाल्ली तर जास्त पाणी प्यायचं नसतं, कारण पोटामध्ये दुखतं, त्यामुळे थोडं पाणी पितो मी, कारण मी पण थोडी करवंद खाल्ली आहे। जर मित्रांनो, तुम्हाला हा जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्रशांत तुम्हाला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा।